आज आपण जर बघितलं तर एकट्या मध्य प्रदेशचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी माननीय मोदीजींच्या आणि शिवराजजींच्या नेतृत्वात गेल्या 9 वर्षांमध्ये 44 लाख लोकांना पक्क घर हे मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलं. 1,36,00,000 लोक गरिबी रेषेच्या वर आणण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मोदीजींनी शिवराजजींनी केलं. 5 करोड लोकांना मुफ्त राशन देण्याचं काम हे मोदीजींच्या शिवराजजींच्या नेतृत्वात चाललंय. 3,62,00,000 लोकांना मध्य प्रदेशमध्ये आयुष्यमानचं कार्ड हे मोदीजींच्या माध्यमातून शिवराजजींच्या माध्यमातून मिळालं की ज्याच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोफत देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे. एवढंच नाही तर उज्ज्वला सारखी योजना, या योजनेमध्ये जवळपास 82 लाख घरांमध्ये त्या ठिकाणी गॅसचं कनेक्शन मोदीजींनी दिलं आणि आता 400 रुपयाची गॅस सिलेंडरवर सबसिडी देखील मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते आहे. 3.5 करोड महिलांना या ठिकाणी जनधनचं खातं दिलं, त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले. जवळपास 1,43,00,000 शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपये हे मोदीजींनी एकट्या मध्य प्रदेशामध्ये दिले आणि 72,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते हे मोदीजींनी आणि शिवराजजींनी या मध्य प्रदेशामध्ये या ठिकाणी केले. त्यामुळे ही जी काही सगळी विकासाची मालिका आहे, मुठभर लोकांचा विकास नाहीये, केवळ नेत्यांचा विकास नाहीये, हा जो विकास या ठिकाणी झालाय हा सामान्य माणसाचा विकास आहे. आणि सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे तर मोदीजींनी सामान्य माणसाचा विकास करत अर्थव्यवस्था मोठी केली. जी भारताची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावर होती आता 5व्या क्रमांकावर आली. आम्ही जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालो आणि लवकरच आम्ही जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत. काही लोक म्हणतात अर्थव्यवस्था मोठी झाली तर काय झालं. अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यावेळी रोजगाराची संधी तयार होते. अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यावेळी रस्त्यांचा विकास होतो. अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते पिण्याचं पाणी घरी पोहोचतं. अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते गरिबाला घर मिळतं. अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यावेळी उद्योग येतात. अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यावेळी इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं. अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते शेवटच्या माणसाच्या हाताला काम मिळतं, त्याला न्याय मिळतो, गरिबाला न्याय मिळतो, शेतकऱ्याला शेतमजुराला न्याय मिळतो. आज जो पैसा मुठभर लोकांच्या हातामध्ये होता तो पैसा मोदीजींनी देशाच्या तिजोरीमध्ये आणला आणि देशाच्या तिजोरीतनं सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. ही अर्थव्यवस्था मोठी झाली ती मुठभर लोकांचा विकास करून नाही. मोदीजींनी जगामध्ये नवीन मॉडेल आणलं की गरिबाची सेवा केली तर अर्थव्यवस्था मोठी करता येते आणि देशाला देखील विकासाकडे नेता येतं. हे जे या ठिकाणी काम मोदीजींनी करून दाखवलंय बंधू भगिनींनो, येत्या दिवसामध्ये हे काम अजून मोठं करायचं आहे. आज तुम्ही बघा डबल इंजिनची सरकार आहे. मोदीजींचं इंजिन आहे आणि शिवराजजींचं देखील इंजिन आहे. पण विचार करा जर या ठिकाणी चुकून पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं, मागच्या वेळेस 5-7 जागा कमी पडल्या तर 15 महिने भोग भोगावे लागले. योजना बंद झाल्या, वीज बंद झाली, सगळं बंद झालं. असं एखादं सरकार आलं काय होईल. अरे मध्य प्रदेशच्या विकासाची गाडी मोदीजी समोर ओढतील आणि कमलनाथचं इंजिन मागे उडेल. न गाडी समोर जाईल न गाडी मागे जाईल, गाडी तिथेच अटकून जाईल. पण त्याच वेळी मोदीजींसोबत मध्य प्रदेशमध्ये भाजपचं शिवराजजीचं इंजिन लागलं तर डबल इंजिनमुळे ही गाडी इतक्या वेगानं पुढे जाईल की मध्य प्रदेशाला कोणी थांबवू शकणार नाही. बंधू भगिनींनो तुम्ही बघा, बंगालमध्ये भाजपचं राज्य नाही. ममता बॅनर्जींनी काय केलं, मोदीजी 6,000 रुपये जे देतात ते थांबवून दिले. शेतकऱ्याला 6,000 रुपये देत नाही, इथे तर आपलं सरकार आहे तर या ठिकाणी मोदीजींनी 6,000 दिले तर शिवराजजी पण 6,000 रुपये देत आहेत. झारखंड मध्ये मिळतात का? नाही मिळत. जिथे भाजपचं सरकार नाही त्या त्या ठिकाणी शेतकऱ्याला पैसा मिळत नाही. त्या त्या ठिकाणी घरांच्या योजना बंद आहेत, पाण्याच्या योजना बंद आहेत,
कारण त्यांना भीती वाटते मोदीजींची योजना चालवली तर मोदीजी अजून प्रसिद्ध होतील आणि आमचं जे राजकीय दुकान आहे ते दुकान बंद होईल। यांना यांच्या दुकानाची चिंता आहे, यांना यांच्या परिवाराची चिंता आहे। मोदीजींकरता संपूर्ण भारत त्यांचा परिवार आहे, त्यांना संपूर्ण भारताची चिंता आहे। मध्य प्रदेशातल्या छोट्या छोट्या व्यक्तीची चिंता ही मोदीजींना त्या ठिकाणी आहे।